शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी दाखल झालेल्या किसान सभेचा लॉंग मार्च विधान भवनाच्या दिशेनं आगेकूच करतोय. पाहुयात मोर्चाच्या सुरुवातीपासूनची टॉप 10 दृश्य. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी 6 मार्चपासून नाशिकमधून किसान सभेच्या लॉंग मार्चला सुरुवात झाली. मुंबईत विधान भवनाच्या दिशेनं पायी निघालेल्या या मोर्चात सुरुवातीला 10 ते 15 हजार शेतकरी सहभागी झाले. नाशिकहून निघालेल्या या मोर्चात विविध तालुके आणि गावागावातले शेतकरी सहभागी होऊ लागले. नाशिक जिल्ह्यातून मोर्चा पुढे सरकताच या मोर्चाचं विशाल रूप पाहायला मिळालं. किसान सभेचा लाल बावटा आणि लाल टोपी घातलेल्या शेतकऱ्यांमुळे जणू काही लाल वादळ मुंबईच्या दिशेनं घोंगावत असल्याचं दिसलं. नऊ मार्चला शहापूरमध्ये किसान लॉंग मार्च दाखल झाला. यावेळी शेतकरी एकजुटीचं अनोखं दर्शन पाहायला मिळालं. याचीच दृश्य ड्रोन कॅमेऱ्यानं टिपली. सुरुवातीला काही हजार असणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या 25 ते 30 हजारांवर पोहोचली. निवडणूक दाखल होताच या मोर्चाला अतिविराट आणि भव्य असं स्वरूप प्राप्त झालं. शेतकऱ्यांच्या मोर्चामुळे पूर्ण रस्ता लालभडक झाल्याचं पाहायला मिळालं. याशिवाय विविध घोषणा देत आंदोलक शेतकरी सरकारचा निषेध करताना दिसले. रखरखत्या उन्हाची पर्वा न बाळगता शेतकरी सरकारविरोधात आक्रमक झाले. आपल्या विविध मागण्यांसाठी उन्हापुढेही या आंदोलकांनी हार मानलेली नाही. उन्हात पायात चप्पल नसतानाही आंदोलकांचा विश्वास जराही डळमळीत झाला नाही. यात महिला आंदोलकांची लक्षणीय संख्या दिसली. शेतकऱ्यांच्या मोर्चात शिस्तीचं दर्शन घडतंय. एका रांगेत शिस्तीत हा मोर्चा आगेकूच करतोय. भिवंडीत मोर्चात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांचं दुपारचं जेवण भिवंडी नजीक सोनाले गावात झालं. एका पंक्तीत सर्व शेतकरी आणि शेतमजुरांनी जेवायला बसून शिस्तीचं दर्शन घडवलं. शेतकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवू नये यासाठी मुंबई पालिकेनं मुलुंडमध्ये आरोग्य शिबिर सुरू केलं. या शिबिराचा 350 अधिक शेतकऱ्यांनी लाभ घेतला. मुंबईच्या वेशीवर दाखल झालेल्या किसान सभेच्या लॉंग मार्चचा शनिवारी रात्रीचा मुक्काम मुलुंड जकात नाक्यावर होता. मुंबईच्या दिशेनं निघण्याआधी सगळ्या शेतकऱ्यांसाठी इथे अल्प आहाराची व्यवस्था करण्यात आली होती. शेतकऱ्यांच्या मोर्चामध्ये विविध लोककला आणि लोकनृत्याचं दर्शन पाहायला मिळतंय. रविवारी सकाळी मुलुंड जकात नाका परिसरात आदिवासी नृत्य बावरीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी आपला थकवा आणि शेण घालवला. मोर्चेकऱ्यांमध्ये प्रेरणेचा स्रोत कायम ठेवण्याचं काम एक शाहीर करतोय. रखरखत्या उन्हात मैलोन मैल पायी चालत जेव्हा हा लॉंग मार्च रात्री विसाव्यासाठी तळ ठोकतो तेव्हा शेतकऱ्यांच्या कानावर याच शाहिराचे सूर पडतात. जगन मसे आपल्या क्रांती गीताच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये नवस्फुरण चढवण्याचं काम करतात. 24 तास रहा एक पाऊल पुढे.